दोन दिवसापूर्वी या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी मी विरोधी पक्षनेते सन्माननीय अजितदादा पवार यांना भेटलो. त्यांना फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ मी या ठिकाणी त्यांचे शेअर केले आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर आपल्याला या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. त्यांनी सगळं ऐकून घेतलं, चर्चा केली आणि चहा पिलो आम्ही जवळपास 20 मिनटं चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी उद्या परवा मुख्यमंत्र्याला भेटणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीची मी त्यांच्याकडं सविस्तरपणे मागणी करणार आहे. व त्यानंतर मी सहज त्यांना प्रश्न विचारला की दादा हे सगळं काय चाललं आहे मीडियावर की आपण नॉट रिचेबल आहात, लोक चर्चा करतायत. तर दादा म्हणजे मी या अगोदर मीडियाला उत्तर दिलेलं आहे की मला त्या दिवशी ॲसिडिटीचा त्रास होत होता आणि म्हणून मी नॉट रिचेबल एक दिवसासाठी होतो, परंतु त्या मीडिया त्याच्या सोयीने अर्थ काढते त्यामुळे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही असं त्यांनी मला सांगितलं. त्याच्यानंतरही अजूनही मीडियामध्ये अशा प्रकारच्या चर्चा आणि बातम्या येत आहेत, तर त्यामध्ये अद्यापपर्यंत माझ्यापर्यंत कुणीही या ठिकाणी ही बातमी शेअर केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सर्वसर्वसन्माननीय पवारसाहेब, अजितदादा किंवा दुसरा कोणीही, इवन कोणी आमदारसुद्धा फार शेअर करते. एक दोन आमदारांनी मला फोन करून विचारलं पण की काय चाललं आहे राज्यामध्ये, परंतु सगळे अनभिज्ञ आहेत, सगळ्यांनाच काही माहीत नाही. आणि अशा प्रकारचा निर्णय जर पक्ष पातळीवर होणार असेल तर आम्ही पक्षाचे आमदार आहोत, आम्हाला जो पक्ष श्रेष्ठी जो निर्णय देतील त्या निर्णयाबरोबर आम्हाला राहावंच लागेल. आपण एक ज्येष्ठ आमदार आहात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, आता आपलं व्यक्तिगत काय मत आहे, राष्ट्रवादीने भाजपसोबत झालं राष्ट्रवादीसाठी फायद्याचं आहे की भाजपसाठी आहे? या क्षणाला कुठलीही गोष्ट प्रिडिक्ट करणे फार अवघड आहे. एक गोष्ट तेवढीच खरी आहे की राज्यातलं राजकारण अत्यंत अस्थिर आहे, सरकारही अस्थिर आहे आणि विरोधी पक्षाच्या लोकांमध्ये या ठिकाणी अस्थिरता आहे, ते समाधानी नाही आहे. त्यामुळे सरकार चालायचं भरून चाललेलं आहे, त्यामध्ये भारतीय जनता पक्ष जो देशामध्ये राज्य करतो किंवा राज्यामध्ये राज्य करण्याची त्यांची मनीषा आहे, त्या सरकारमध्ये संभ्रमावस्था आहे, त्यांनाही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्टॅबिलिटी दिसत नाही आणि मग ते त्यांच्यापर्यंत प्रयत्न करत असावेत असं माझा अंदाज आहे. की त्यांनी शिवसेनेबरोबर प्रयत्न करून बघितला, तो त्यांचा प्रयत्न खोटा ठरला किंवा तो प्रयत्न त्यांना यशस्वी जाणवला नाही. ज्याप्रमाणे त्यांचा मीडिया सर्व्हे करते, ज्याप्रमाणे वेगवेगळ्या एजन्सी सर्व्हे करते, त्याप्रमाणे ज्या अपेक्षेने भारतीय जनता पक्षाला यश हवं होतं त्या अपेक्षेने त्यांना मिळताना दिसत नाही. त्यामुळे आता त्यांच्यासमोर एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेसचं तळागाळामध्ये, जनमानसामध्ये, शेतकऱ्यांमध्ये एक चांगलं प्रतिबिंब आहे, चांगले काम करणारी एक संघटना आहे किंवा पक्ष आहे आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून राज्याला निश्चितपणे दिशा मिळेल अशा प्रकारची लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची खात्री आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर अलायन्स करायची की नाही करायची, तो प्रश्न सर्वसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याचा आहे, पक्षाध्यक्षाचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, माननीय अजितदादांचा आहे. परंतु अद्याप आवे तो कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याने कुठल्याही आमदाराशी शेअर केलेलं नाही, कुठल्याही प्रकारची मीटिंग नाही, कुठल्याही प्रकारचा अजेंडा नाही आणि त्या प्रकारचा निर्णय घेण्याची कुठल्याही हालचाली आमच्यापर्यंत तरी या ठिकाणी पोहोचलेल्या नाही. भाजपसोबत गेल्यावर राष्ट्रवादीला काही फायदा होईल असं आपल्याला वाटतं? राष्ट्रवादीला फायदा होईल की नाही मला सांगता येत नाही, पण भाजपला मात्र निश्चित फायदा होईल. त्यामुळे राष्ट्रवादीचं उद्या भविष्यात काय होईल ती जनता ठरवेल, परंतु भारतीय जनता पक्ष मात्र केंद्रामध्ये 100% सत्तेवर येईल हे त्यांना पण माहिती आहे. राज्यामध्ये मेजॉरिटी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मिळेल ही खात्री भारतीय जनता पक्ष झाल्यामुळेच कदाचित या प्रकारच्या बातम्या या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून फिरत असाव्यात. आत्ताच्या घडीला काय वाटतंय, म्हणजे राष्ट्रवादी भाजपसोबत जायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? नाही, माझ्या व्यक्तिगत मताला काही फार व्हॅल्यू आहे असं मी समजत नाही, परंतु आत्ताचं सरकारमध्ये आमचे आमदार सर्व अस्थिर आहेत ही गोष्ट खरी आहे. कारण आता सरकारमधून जे लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजे, आज आम्ही मतदारसंघामध्ये जेव्हा फिरतो तेव्हा शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणे अस्वस्थता आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही आणि ही जी सरकार आहे ती सरकार वेगळ्याच गोष्टीवरती या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करते. कधी देवाच्या नावाखाली, कधी धर्माच्या नावाखाली, कधी दर्शनाला गेले, कधी कुठे गेले, काय चाललंय राज्यामध्ये काही कळत नाही. म्हणजे एकीकडं राज्यातली जनता हवालदिल झाली आहे आणि दुसरीकडे यांचे वैयक्तिक प्राणप्रतिष्ठा, धर्म, वैयक्तिक हेवे दावे यामध्ये सरकार गुंतलेलं आहे, त्यामुळे आम्ही पण या सरकारविषयी नाराज आहोतच. अजितदादा भाजपबरोबर जाणार असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाणार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार, त्यात काही शंकाच नाही. मला वाटत नाही पक्षाव्यतिरिक्त दादा काही वेगळा निर्णय घेतील म्हणून. यापूर्वी
आणि ती परिस्थिती अजून कुठेही राज्यात निर्माण झालेली नाही। माझं मत असं आहे वैयक्तिक की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठलाही निर्णय घेणार नाही। जोपर्यंत या राज्याचा मुख्यमंत्री डिस्क्वालिफाय होत नाही, जोपर्यंत सुप्रीम कोर्टात निकाल देत नाही, तोपर्यंत या सगळ्या बातम्याला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही। हे हा सगळा निर्णय किंवा ही सगळी परिस्थिती ही सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरच या ठिकाणी कळेल असं माझं मत। पर्याय आहे त्या परिस्थितीत लढणे हाच एक पर्याय आहे। परिस्थिती जशी निर्माण होईल, हे बघा राजकारणामध्ये परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ती परिस्थिती बघून निर्णय घ्यायचे असतात। माझ्या बाबतीत बोलाल तर मी तुम्हाला अनेक वेळा राजकारणात निर्णय वेगळे घ्यावे लागलेत, अनेक वेळा पक्ष बदलावे लागले, पण त्यावेळीची परिस्थिती तशी होती। मी काही हौशेने पक्ष बदललेले नाही आहे। तेव्हा पक्ष बदलत असताना मला प्रत्येक वेळ काही ना काही परिस्थिती निर्माण झाली आणि मला ते निर्णय घ्यावे लागले। सुदैवानं माझ्या मतदारसंघातल्या जनतेने ते निर्णय ॲक्सेप्ट केले, म्हणजे ते त्या परिस्थितीमध्ये मला जर मी जर वेगळा निर्णय घेतला नसता तर मतदारसंघामध्ये मला विकासाचे कुठलंही काम करता आलं नसतं। आणि दुर्दैवानं मला सांगावं लागतंय की सध्याच्या लोकशाहीमध्ये जी सरकारं बसली आहेत ती कुठली असो, राज्याची असो किंवा देशाची असो, त्यांचा एक निर्णय पक्का झालेला की विरोधी पक्षाच्या आमदार आणि खासदारांना कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून द्यायचा नाही आणि त्यांची कुठलीही विकासाची कामं करायची नाही। त्यामुळे सत्तेशिवाय शान पण नाही असं आपण म्हणतो, तशा प्रकारची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। विकास कामांसाठी तर सत्ता हाच एक पर्याय आहे। विकास कामांसाठी भाजपसोबत जाण्याचा पर्याय याला म्हणता येणार नाही, परंतु सत्तेमध्ये येणं हा एक पर्याय आहे। आता 2004 आणि 6.5 वर्षामध्ये सत्तेमध्ये गेल्यानंतर सगळेच प्रश्न सुटतील असं नाही आहे, कारण ही लोकशाही गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे देशामध्ये। त्यामुळे लगेच 5 वर्षात सरकार आलं आणि जे शेतकऱ्यांचे किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले असं कधी घडत नाही। दरवेळेस प्रत्येक वेळेस एक प्रश्न सुटला की दुसरा उभा राहतो, त्यामुळे प्रश्न सोडण्यासाठी सरकार महत्त्वाचं आहे आणि सरकार येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जे काही प्रयत्न करतील त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत। तुम्ही आता बोलले की मध्यंतरी तुम्ही दादांना भेटला होता, त्यावेळी दादांचं मूड कसं होतं, म्हणजे भाजपसोबत जाण्याचे त्या मूडमध्ये होते की नाही? म्हणजे दादांच्या मूडमध्ये तर कुठल्याही प्रकारच्या पक्ष प्रवेशाची किंवा याची कुठलीही चर्चा मला जाणवत नव्हती बॉडी लँग्वेजमध्ये, आणि तशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य त्यांच्या या ठिकाणी बोलण्यातून किंवा मला प्रत्यक्ष वागण्यातून जाणवलंय। त्यानंतर मग मी तिथून निघून आल्यानंतर काही आमदारांची आपसात चर्चा चालू होती, पण गॉड नोज काय असेल ते मला माहिती, माझ्यापर्यंत मात्र अद्याप काही आलेलं नाही। काही आमदारांना मुंबईला संजय राऊत परवा बोलताना म्हणले की शरद पवारांची ज्यावेळेला उद्धव ठाकरे बोलत होते त्यावेळेला पवारांच्या मनात असं होतं की अशा पद्धतीने जर कोणाला जायचं असेल तर तो वैयक्तिक निर्णय असेल, पक्षाची भूमिका नसेल। अजितदादा अस्वस्थ आहे हे खूप दिवसापासून आहे, आता नेमकं ते निर्णय घेतील असं वाटतंय का या मिनिटाला? दादा अस्वस्थ आहेत की नाही मला माहित नाही, कारण मी त्यांच्या बोलण्यात वागण्यात त्यांची अस्वस्थता मला कधीही जाणवली नाही। त्यामुळे ते असा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सर्वांना विश्वासात घेऊन घेतील असं माझं मत आहे। परंतु दादांचा या पूर्वीचा अनुभव बघता त्यांनी अचानक घेतलेली सकाळची पाण्याची शपथ असेल तो हा सगळा अनुभव बघता ते पक्षाला पुन्हा विचारात येतील असं वाटतं किंवा त्यांचा पुन्हा एक नवा गट करून जातील? ते पक्षाला विचारात घेऊन निर्णय घेतील असं माझं मत, त्याशिवाय काही निर्णय घ्यायला हवे। आमदारांना मुंबईमध्ये बोलवण आलेलं आहे, कधी आता नाही आमच्यापर्यंत काय आलेले आहे, म्हणजे मला तरी अजून तशा प्रकारचं बोलून आलेलं नाही। बघा एक प्रश्न पक्का लक्षात ठेवा तुम्ही, आजच्या विधानसभेमध्ये अजित पवारांना वजा केलं तर विधानसभेमध्ये लीडर करण्याची या ठिकाणी कुवत शक्ती दुसऱ्या कुठल्याही नेत्यामध्ये नाही। राजाचे प्रश्न माहीत असणं आणि ते प्रश्न प्रभावीपणे सोडवणं ही धमक किंवा ही ताकद जेवढी अजित पवारमध्ये आहे तेवढी कोणामध्येही नाही, ही खात्री आत्ताच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना विरोधी पक्षासह सर्वांना आहे। आणि प्राथमिकपणे राज्यातल्या जनतेला पण माहिती आहे की अजित पवार ह्या राज्याचे प्रश्न समर्थपणे सोडवू शकतात, त्यामुळे आता एकमेव नेता अजित पवार आहे, त्यामुळे त्याला टार्गेट करण्याची शक्यता नाकारता येत नाही। आम्ही सर्व दादांच्या बरोबरच आहोत आणि पवार साहेबांच्या बरोबरच आहोत राष्ट्रवादी, अद्याप कुठलाही तसा निर्णय झालेला नाही, त्याच्यावरती बोलणं योग्य होणार नाही। अजून कशा जर निर्णय नाही तर अगोदर उगीच पक्षामध्ये दोन मत प्रवाह का करावे? पण परंतुला काही व्हॅल्यू नसतो आयुष्यामध्ये, उगीच काही अंदाज व्यक्त करणे आणि मी अंदाजावर आयुष्य भाकीत करत नाही। ही परिस्थिती ज्यावेळेस जशी निर्माण होईल त्या परिस्थितीनुरूप या ठिकाणी निर्णय घेतले जातील, पक्षाचा निर्णय समजा झाला पूर्ण जो काही निर्णय होईल तो
जो काही निर्णय होईल तो परिस्थितीनुरूप जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत. गेल्या 2-3 दिवसापासून दादांचे स्टेटमेंट पण भाजपला फॉर आहेत. काल पण ते म्हणत होते की सरकार पडणार नाही, सरकार स्थिर आहे, 16 आमदार जरी अपात्र झाले तरी सरकारला काही धोका नाही. दुसरीकडे आपले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे साहेब म्हणत होते की सरकार अस्थिर आहे, सरकार पडणारच आहे. हे बघा, हे सत्य आहे, सरकार पडणार नाही ही गोष्ट तेवढीच खरी आहे. 16 आमदार गेल्याने सरकार पडणार नाही, परत बाकीच्या आमदारांवरती अपात्रतेची तलवार आहेच. आणि दुसरी गोष्ट, कालावधी जो विधानसभेला शिल्लक आहे तो इनमिन 1-1.5 वर्षाचा आहे. तेवढ्या काळामध्ये कोर्ट कचऱ्या करून हे सगळं स्टेबल करणं हे काय भारतीय जनता पक्षाला अवघड आहे असं मला वाटत नाही. त्या सगळ्या क्लुप्त्या भारतीय जनता पक्षावर आहेत, ते सर्व करतील, ते सर्व करतात. त्यामुळे एवढं हातगाईवर येऊन अशा प्रकारचा निर्णय लगेच घेणं आणि त्याप्रकारे लगेच त्याच्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करणं हे काय मला वाटतं आज तरी योग्य दिसत नाही. पण दादा, तुम्ही म्हणताय की भाजपनी जर राष्ट्रवादीला बरोबर घेतलं तर त्यांची केंद्रात सत्ता येऊ शकते असं तुम्ही मगाशी म्हणाले. आता तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पण गेलेला आहे राष्ट्रवादीचा, कुठलं कॅल्क्युलेशन? मी राज्य सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा निवडून जाणाऱ्या जागा आहेत, त्यामध्ये आत्ताचा सर्व्हे जर केला तर आत्ताच्या सर्व्हेमध्ये भारतीय जनता पक्ष 10-15 खासदारांच्या पुढे जात नाही 48 पैकी. आणि मोठी संख्या ही विरोधी पक्षाच्या खासदारांची राज्यामध्ये येणार आहे, ते भारतीय जनता पक्षाला केंद्रामध्ये परवडणार नाही. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष वेगळा विचार करू शकतो, वेगळ्या चाचपणी करू शकतो, वेगळे पर्याय हँडल करू शकतो. आणि मग त्यांच्याकडे बाकीच्या एजन्सीज आहेत ते सगळं साध्य करण्यासाठी, ते सांगण्याची फार आवश्यकता नाही, ते सर्वांनाच माहिती आहे. परंतु ही जी काही सहानुभूती, राष्ट्रवादी काँग्रेस एका पक्षाला नाहीये तर उद्धव ठाकरेंसारखा चेहरा जो वज्रमोर्चा माध्यमातून आपण समोर गेलेला आहे त्याला सहानुभूती आहे आणि त्याच्यातून हा सर्व्हे समोर येतोय, पण राष्ट्रवादीला सोबत घेऊन कसा कॅल्क्युलेशन केलं जाऊ शकतो? नाही, उद्धव ठाकरेंना पण सहानुभूती आहे. कसं आहे, हे पक्ष प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. शिवसेनेचे जे तळागाळातले कार्यकर्ते आहेत त्यांची सहानुभूती उद्धव ठाकरे बरोबर आहेतच, तो काय ती काय नाकारता येत नाही. परंतु पब्लिक ॲट लार्ज, कसं आहे की महाराष्ट्रामध्ये दोन वर्ग आहेत, एक वर्ग आहे शहरी भाग आणि दुसरा वर्ग आहे ग्रामीण भाग. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आवक आहे आणि शहरी भागामध्ये शिवसेना आणि तुमच्या बाकीच्या ज्या पक्षांमध्ये विभागणी मोठ्या प्रमाणात, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, फार झालं तर एकनाथ शिंदेची सेना, दोघा तिघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाटप आहे, विभाजन आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचं विभाजन फार कमी आहे. राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेस पक्ष हा ग्रामीण भागामध्ये तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. काय राहणार नाही शिल्लक, जर दादा बाहेर पडले तर राष्ट्रवादीमध्ये काय शिल्लक राहील? दादा, या मी सांगितलं विधानसभेच्या फ्लोरवर अजित पवार जर सोडलं तर दुसरा एकही नेता एवढा सक्षम नाही की ज्या ज्यांच्यावरती आमदार विश्वास टाकू शकेल की बाबा आपले सगळे प्रश्न या व्यक्तीच्या माध्यमातून सुटतील असं कोणीही नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचे दादा वेगळे झाले तर काय होईल, पवार साहेब वेगळे झाले तर काय होईल, अशा प्रकारचे संभाव्य वक्तव्य करणं हे काही मला योग्य वाटत नाही. आता कोणाचं नाव घेणं मला ते योग्य वाटत नाही, परंतु दादाच्या बरोबरचा नेता नाही हे 100% खरं. सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये दादांनी भाजपसोबत जावं ते मी सांग वैयक्तिक मी सांगणं बरोबर नाही. दादाची परिस्थिती जोपर्यंत समजून घेत नाही, जोपर्यंत दादाच्या मनामध्ये आहे की नाही हेच मला कळत नाही तोपर्यंत मी त्याच्याविषयी वक्तव्य करणं योग्य नाही. मला मुळात दादाची बॉडी लँग्वेज काय आहे हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर का वक्तव्य करावं. आपला आजवरचा अनुभव आणि अभ्यास पाहता सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारी कोंडी, समोरून मिळणारी ऑफर, या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची कुठल्या प्रकारची कोंडी होती असं मला वाटत नाही. ते सर्वस्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तेच आहेत, आजही तेच निर्णय घेतात आणि त्यांनाच सर्व अधिकार आहे, त्यामुळे त्यांची कोंडी होती असं म्हणणं योग्य होणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.